नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब कराच गावराम तडका। महिला म्हणलं शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही, स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलत आपल्या घरात यायचं। ती जर म्हणली तुला साखर उशरी लागत ती डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो याच नाही। आणि रिकामी माणसं घर बिघडवतात, तुमचं काय मत आहे? अजिबात नाही, रिकाम्या माणसाच्या नादीस लागायचं नाही। ए तुम्हाला एक मोबाईल मध्ये उदाहरण घेऊन जा आणि रोज ऐका, मांजरीचा पिलू नीट आहे का? बरं मांजरीच्या पिलाला ठोका फक्त बोक्याचाच आहे। लालारे बोर मांजरीचा नवरा कोण? बोक्या नाही बोका, बोक्या। मांजरीचा नवरा कोण? बोका। मग मांजरीचा पिलू कोण? पिलू तिचं पिलूच, बरोबर आहे। मग मांजरीचं पिलू, मग पिल्लाची आई कोण? मांजर। मरेपर्यंत झाला तेव्हा मोबाईल मध्ये घेऊन जा, रोज ऐकायला काम येईल। मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला आयुष्यात धोका फक्त तीन माणसांपासून आहे। एक मित्र, दोन भाऊबंद आणि तीन पाहुणे रावळे। सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत तीन। आता कीर्तन संपले संपले आपले मित्रता बसायचे प्रत्येकाला, ते सांगितलं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाठ घ्यायची नाही। तुम्हाला तुम्ही गाडी वारू पायी पायी आपल्या गाडी व्हायची, तुम्हाला माणुसकी उडत येईल, माणुसकी वाक्य लिहून घ्या। नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करावी। कशाला 18-20 वर्षाच्या पोराला कशाला दारू नाही मित्र पाहिजे? काय म्हणले मी पियत नाही, फक्त तिथे संघ जातो काल झक मारायला जातो, काय त्याच्या वाचून खोटलंय? जी माणसं जुगार खेळतात काय त्यांची सिदुस्ती असायचं काम आहे आपलं? जी माणसं दारू पितात काय त्यांची सिदुस्ती आहे? आज आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी। फ्रीशी पटवायला मदत कोणी केली? मित्रांनी। ढाबा कोणी दाखवला? मित्रांनी। आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचवला कोणी? मित्रांनी। आपल्या जमिनीली गिरे आणलं कोणी? मित्रांनी। नालायकांच्या काळ नाही लागायचं, 85% पोरगा मार्क आहेत ना, त्या पोराचा दोस्त किमान 75% असावा, 35-36 अवलादी शिदुस्ती करून काय करत? 9वीच्या पोराचा दोस्त निदान 8वीला तरी असावा, ती 5वीच्या पोराच्या गळ्यात धार घालून नेणार ती 5वीचा कवा 9वीला यायचा आणि तो तुकावा राहायचा। क्वांटिटी नको आहे त्याला, क्वालिटी पाहिजे। उगाच भंगार भंगार त्यांची थोबाडं सडली, त्यांचे गोळे खाऊ खाऊ पटरी पिऊ पिऊ त्यांची घोपऱ्यावर आली नालायकांची, त्यांच्याशी काय दोस्त करत? एवढी एवढी भंगरी भंगरी लायक पाहा ना त्यांच्या चेहरे काय आहे का? भंगार नाही तर एवढी एवढी खबरी मांडी कोटर काय पियत आणि थोबाड काय वाशी तुम्ही काय करू? कोण खाते या भंगरीला? आता या कंपनी फिंपनी आणि पोरं कामाला मी रोज सांगतो 100 रुपये रोज आहे नालायकांना, 100 रुपये आम्हाला 100 रुपये मिनिट आहे पोरावलं। आता हे तिसरं आहे सकाळपासून, अजून एक करायचंय चार आहे, तीन तास असे चालू चालू काढी तो राज महाराज रोज रोज रोज। मी काही सिजनेबल बो नाही मला, कसाही महिना निघू 85-90 कीर्तन 70 तर कवाच घ्याव नाही, आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची गरज आहे महाराज। आणि माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नाही जायचं, तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमच्यातला म्हणून ऐका, त्याचा फायदाच होईल। आज आपण जर 18-19 कोटी प्यायला लागलो कव आपण गाड्या घेणार आहे, कव आपण बंगले बांधणार आहे, कव आपल्या जगण्याला काय वेटेज राहणार आहे, आणि काय दारू द्यायला मार्केट आहे? अरे बायकांनी हल्ली तरी तुम्ही दारू सोडी ना, बायकांनी निम्मे गडी हाणले त्याच्यात, निम्मे गडी निघतील अशी ठेवली बायकोनं धरून, बायकोनं हाणलं तरी लाज नाही। पोरं हाणतात काय बापांना? 10वीचे 12वीचे पोरं दारुडे बापांना खप 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 किती धरून, लाज नाही वाटत का? आपण 90 पिऊन घरणाऱ्याची बरबादी केली, काय केलं काय तुमच्या जीवनात सुखे? कुत्र्यासारखे हाले, अरे कुत्र्याला सुद्धा माणसं भाकर वाटेवर येऊन होत्या, ते कुत्रे जर बाहेर जायला असलं तर माणसं म्हणते कधी येईल, याला यायच्या आत माणसं जीवन घेतात ना, झोपून घ्या आला तर येईल, मरून येऊन होत्या तिकडे। अरे कुत्र्याला किंमत आहे, तुम्हाला किंमत नाही, तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का? आपण वाया गेलो का काय दरिद्री?
आता काय काय पुढे बसलं का? खरंय 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 मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. हा ठोकली आमच्या चालली. सोडल्या दुसरीच्या चपला. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, ए सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला धोका फक्त तिघांपासून. एक मित्र, दोन भाऊबंद, आणि तीन पाहुणे रावणे. उदाहरण मोबाईल मध्ये घेऊन द्या. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. पार्टी दुबळी नव्हती ती. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना मला जागेवर डिपॉझिट केला असत. 4,30,000 गठ्ठ मतदान होत घरच न फुटणार. मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल? आणि रावणाचे आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक आहे किती दिवस गेले? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. पण रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. मरेपर्यंत उदाहरण द्यानं तेव्हा. त्याचं पहिलं नाव मेघनाथ होत. त्या रावणाच्या पोराने 14 वेळा इंद्र हरवला होता. इतकं गरज खास होत रावणाचं. वा वा वा. फक्त रावणाचा पोरगा इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होत. चुलता म्हणजे बापाचा भाऊन आजाचा पोऱ्या. हे फोडून सांगितलं म्हणजे बरं. कारण आता चुलते जवळजवळ वारले, भाऊबंद तर उलाखलेत, चुलते कुठे राहिल्या? भाऊबंद नाही. पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं, पोराचं लग्न जमवायचं, तर 100 माणसं पिकअप घेऊन पोरगी पाहायला जायची. आता 2 माणसं जातात, पोरगाची आई आणि पोराचा बाप स्कूटी हो. आणि वरून जेवताना म्हणते आम्ही आलतो कोण ना म्हणणं का? बोंग्या होईल बोंग्या. आपलं फायनल वैभव कोणला सांगू नका. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली ती काळ चांगली सांग. भाऊबंद नाही नाही. मग आता प्रेत कशात नेतात माहिती का? रथात. आता वैकुंठ रथ आलाय, प्रेत नाही आला. भाऊबंद वाढले, वाडा उलटला. ए इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होत. त्या चुलत्याचं नाव होत बिभीषण. लालाने बोल सगळ्यात येतो तू कितीला आहे? सेमीला आहे तू? हा चेहरा सेमीचा आहे. तू इंग्लिश मिडियम नाही ना? हा लगेच लक्षात येतो. तू मराठी मिडियम नाही? हा ते लगेच लक्षात येतो. तेव्हा ते मराठी मिडियम नाही. हा इंग्लिश मिडियमचे चेहरे दरिद्री असतात. सिमीचे चेहरे थोडे बरे असतात. मराठी मिडियम फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. 11 भरली, 1.5 भात, 2.5 जंगलना मोहा. तू कितीलाय? तूच आठवलाय बापाच्या बायको स्टिमटीमा म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला? काय म्हणते बापाच्या बायकोला? आई बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना? आईला काय म्हणतात रे? मम्मी. पूर्वी तरी मम्मी म्हणायची, आता मॉम. मॉम मॉम मुळेच बॉम्ब तयार झाले. आईला काय म्हणत? लहानाले पोरं, मोठाले पोरं, मोलायचे नाही. लहानाले पोरं. आईला काय म्हणत? मॉम. आणि बापाला? डॅड. यंदा डॅड म्हणतात, पुढच्या वर्षी डॅड. डॅड पप्पा, पप्पा डॅड, मॉम डॅड. आता शाळेतली उत्तर द्या. तू कितीला आहे? सातवीला. तू? तू नवीला. नवीला आहे? सातवीला आहे? दहावीला आहे? आता दहावीला आहे? आत्ता आहे का दहावीला? नाही आम्ही गडबड नको. तू आत्ता दहावीला आहे का? शेमीला आहे का? मराठी मिनल आहे? मराठी मिनल. विज्ञान आहे तुला? विज्ञान भागी आहे का ध्वनी? ध्वनी पण आहे. विज्ञान पेपर 1 मधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव सांगत होत. गुरुत्वाकर्षण. करेक्ट. दुसरा? दुसरं
आधुनिक आवड प्रसार मी मेंडेलिफ्टचे नियम आहे का, न्यूटनचा नियम आहे का, अष्टणीचा नियम आहे का, अष्टकाचा नियम आहे का, डोबेरायनचा त्रिकाचा नियम आहे का, पहिल्या प्रकरणात केपलरचे तीन नियम आहे का? नाही. दहावीच्या पहिल्या प्रकरणामध्ये केपलरचे तीन नियम, दुसऱ्या प्रकरणामध्ये न्यूलँडचा नियम, अष्टकाचा नियम, त्रिकाचा नियम, डोबेरायनचा नियम, त्रिकाचा नियम, मेंडेलिफ्टचा आवर्त सारणीचा नियम, आधुनिक सारणीचा नियम, तिसऱ्या प्रकरणामध्ये चुंबकत्व वोर्स्टेडचा नियम, उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, फ्रेमचा नियम, उजव्या हाताचा नियम, डाव्या फ्रेमचा, डाव्या डावीला तू ये कमी ये. मैं आख पुस्तक पाठ आहे दहावीचं विज्ञान एक आणि दोन. हा मग आता तू दहावीला आहे ना. मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी? मॉम 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 पुल्लिंगी करेक्ट. अंड्याण पुल्लिंगी, मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी, दोघ आहे जर पुल्लिंगी. बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर. आई कळली पाहिजे, समजून सांगायची वेळ आली. ए बीडू के बीडू बोलणे दोन हसणे तीन उभा चार पाच. सगळ्या प्राण्यांमध्ये चार कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि पाचवा कोश आहे आनंदमय कोश. आणि आनंद फक्त माणसाला आहे. हाती एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य दहा कर्म अकरा देवांना मिळाला नाही बारा देव इच्छा करतो तेरा आणि हाच देव आहे चौदा म्हणून विचार करा. Oh, my God.
पहिलं वाक्य कीर्तनातलं झालंय मानव हात मानव हा ज्ञान प्रधान पशु हा असं कीर्तन ऐकलं पाहिजे. मानव हा ज्ञान प्रधान पशु हा फोन पाहिला त्याला 18 कारण त्यातली 4 समान आणि 14 भिन्न आणि ते 14 फक्त गुणात मिटलं काम. अभंगातला दुसरा मुद्दा गायब अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना आयुष्य फार थोडं आहे काळ फार वाईट आहे चिंता करून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. चिंता करून दाढीला हात लावून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. आणि चिंतन म्हणजे काय माहिती का त्याच्यात थोडासा घोटाळा आहे. परमार्थ म्हणजे चिंतन. परमार्थ म्हणजे असं नाही गन लावणे एकटांगी घालणे तिकडेच गन लावणे हा तिकडे जाईन तिकडे गन लावणे आणि नाही 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 अखंड चित्त भगवंताच्या नामस्मरणात म्हणजे परमार्थ. मग भाकरी खात नाही सफरचंद खातो चहाच पियत नाही दूधच हाणतो बायको करीत नाही व्हॉट्सअप वापरतो मग बायको. आणि तुम्हाला कोणी सांगितलं ना बायको नसलेली माणसं संदेशी असतात शुद्ध बावळटपण आहे महाराज. बायको ज्याला आहे तो खरा संन्याशी. वाक्य नीट आहे का जरा तुमच्या डोक्यात घुसत आहे का पाचवा अध्यायातली ओवी आपल्याकडे ओव्यांप्रमाण पाच पर्यंत घ्यायचं. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण तो संन्याशी जाण पार्था निरंतर ज्याचे मी आणि माझं केलं तो संन्याशी. आता संसारी माणसाची काम तृप्ती असते कबळाव बळकट असतो. संसारी माणसाच्या शरीरातल्या कामाची तृप्ती झालेली असते का तो काम बलवान असतो. काम तृप्ती झालेली असते आणि काम तृप्ती झाल्यामुळे भजन जमत. ज्याच्या डोक्यात वेगळ्या खटके आहे भजन नाही. कलियुगात संन्याशी बिन्याशी राहायचं डोकं लावायचं नाही कोणी बावळट पण आहे तो. कलियुग येते स्त्री येते सोपी नाही गालात हसली तर माणूस जमिनी किती आहे. जो नादी लागला त्याला वळाय बिडी नाही राहिली भाऊ. वा वा इथं कापड दुकान प्लास्टिक प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात प्लास्टिकचे काय बावळत पण आहे काय. हो इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं दुपार नाही 60,000 आणि दाढी जमिनीला टिकली त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली स्त्री किती वाईट असते ऐका. दाढी जमिनीला टिकली त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली इंद्र दाढी घातला बसला जरी याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली नर्तकी तिने आली इंद्र महाराजांना म्हणली इंद्र महाराज व्हायर बिकम नर्वस या साईडलं कॉम्प्लिकेटेड केस या साईडलं वॉट इज द प्रॉब्लेम या साईडलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट डू नॉट टेरी इट टेन्शन वर्क इट डिपेंड्स अपॉन टू मी. तिने सांगितलं चिंता करू नका माझ्यावर जबाबदारी सोडा ती ब्युटी पार्लर मध्ये गेली पुळ्या बिळ्या काढल्या मशीन मध्ये तोंड घातलं मिक्सिंग मिक्सिंग केलं सिरे मिक्स केलं इथल्या पट्टीत चमकी भरली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं सिरे मिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत नाही सिरे मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या पट्टीत चमकी भरणे. ती आली तिने येता पायात चाळ मारला आणि याच्या पुढे आपटला याची दाढी जमिनीला टेकेल होती डोळे उघडले त्याने तिला म्हणला बस इश्क ही मेरी जिंदगी. तिने सांगितलं पागलपणा करू नका साधू आहे तुम्ही तुम कुछ भी कहो तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा फूल है गुलाब का
लड़का है गरीब का, तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती। तीन सैन तो पागलपना सोड़ा, दाढ़ी काढून टाका, काढली ना दाढ़ी, दाढ़ी काढली, जीन पैंट घातली विश्वामित्राने, आणि पुण्याचा क्षय झाला, पापात्मक पापा नरका जायचे, परिपावी जे शुद्ध पुण्य नव्याध्यात होवी महाराज कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघला। तिने इंद्र महाराज सांगितलं, इंद्र महाराज दाढीच हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड। म्हणले का ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा झाला। इन आलो तिथं पुरावा, विश्वामित्र तपिया खाने कुत्रा होऊन हिंडे होणी ऐसे थोडं थोर तिथे जीव किती पापर। पुढे सांगतो तुम्हाला, स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती, स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंत तसे मन। स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्या बोल झाला, बायको करून परमार्थ करावा। अठरावा अध्याय असं सांगतोय, ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण, पण अठरा अध्यायामध्ये अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880 अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880 किंमत होणार जिने कृषी वर्तोन जियावे। आपण गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी, आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी, आणि आपला धर्म पाळावी। अशी बोगस गेली नाही ते नाही, काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्याशी राहायची, मागून कुठं नाही करत्या, कुटाण्यापेक्षा लग्न कोकुल पण काळ वाईट आहे। कुठवर आलो तो आपण ध्यानात ठेवा, चिंता बिंत काय करायची नाही, आयुष्य फार थोडं आहे। तरुण मंडळी नीट ऐका, निम्मा आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार का? 42 पर्यंत तुम्ही शिकतच राहिले, 50 मेले तुम्ही, मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही काय? रात्रंदिवस जर का शिकतच राहायचे तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी? नोकरीवाले ना 58 नोकरी केली आणि रिटायर झाले, बंगल्याला कुदळी हल्ली 58 ईडी यावं लागले, 60 बंगला पुरा झाला, 62 वास्तुशांती झाली, 63 2 श्रद्धा आलं, झोपलत नाही तुला बांधा सांगितलं कोणी होत हलकट, आणि तू मेले होते त्या पोराने घराला नाव दिलं दादांची कृपा। अहो दादा जिन्यातच मेले तो कृपा कशी काय होणार? गावड्याचा बाजार, कोणत्याही माणसाने 55 पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये। कीर्तनकाराचं वय 55 झालं फेटा ठेवून द्यावा, हे कुठे करायचं नाही। 55-75 ग्रामपंचायतीला फॉर्म भरा निघल, 6 अर्ज फाटले तरी पी एन टाकण येणे नाही, ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही का, अर्जच संपले काय आला मरायचं तर पडायला। आणि एक ध्यानात तेव्हा महाराज, म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते। एखादा माणूस 2-3 वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही, पण मधुवन याला सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचा अख्खं फेर गेलं, बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो। वय झाल्यावर त्याच्यात उतरू नये, हे सर्वस्वामींचे वय सुद्धा 58 नको आहे ना, 58 नको आहे, 48 स्टॉप घरी, 62-65 काय करायचं, उरफट्या बावलीचे कवर आहे सांभाळायचे, 2-5 भेटकू शिजवत होतो, मग पोर म्हणले फळा इकडे। जगामध्ये एकच खात आहे महाराज, अख्ख्या सज्जन खात, सध्या वय पाहून कामाला ठेवतात, बुद्धी पाहून पगार देतात, मिलिटरी नंबर नंबर 1 सज्जन खात। भाऊ 15 झाले, बस ही पीटी घे तुझा, आता कुठं करू नको, पिस्तोल जमा कर इकडं, तूर फटे गोळ्या झाडशी आता, तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी, तू करशी निय देवानी, आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं, बुद्धी कमी पेमेंट मोका, आणि भेजा कमी, पैशाचं करायचं काय, साधू आयो मग त्यानं मी उनीला बंगला बांधून दिला, मग मी उनीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न। यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य, मग त्याच्या पोरानं गाडी घेतली तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश। महाराज आयुष्यासमोर उभे राहिलेल्या राजा तसाच, फक्त एक केस पिकला डोक्याचा, राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं, बस रामाला गादीवर बसवा,
आता मी राज्य सांभाळण्याच्या एक काळी केस करू करू जागा त्यात. बरं, हे तुम्ही काशी केस काळी का करता? बरं, तुम्हाला असं वाटतं का काशी केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का? असं कधी झालं का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आलं का मेसेज केस काळी केल्यापासून, प्लीज आय लव्ह यू? मग हाताने सटे करता कशाल तुम्ही? अरे बाबा, ओरिजिनल ते ओरिजिनल नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसानी पावडर लावू नये. मी सावळाय, अजिबात पावडर लावायचं. बरं, मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना. मग पावडरला पैसे घालून करायचं काय? तुम्ही हे शरीर याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं? याला सजून काय करता? हे जाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणतात बस. काय बस, मरशील तू. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना, लपडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी झाले आणि भांड्याचा येऊ आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. तुझ्या खिशात नाही दाम, काय उपयोग येतात? आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो, माझी बायको मला जर म्हणली काय निवरती बुवा काय चाललंय, खबर नाही खबर. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच शिकते. म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट तरी मिळाली करून करायचं काय? उन्हात नेव तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावली पाहिजे. कापूस येताय झालं तीन तुरीच्या शंका थोडाया झालं. ज्यांनी ज्यांनी लय बऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आले, राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. जे जे हलवून जागे करा दे. चला चला पुढं, तुम्ही मला पुढं जायचंच का? चिंता बिंता काही करायची नाही. अभंग अभंगातला नीट बस. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय, फार आयुष्य थोडे. चल अभंगू रमाई. अभंग तुकाराम महाराज तुकारामांच्या गातीतल्या चलनाचा बुद्धिमान मान मानव ज्ञान प्रधान पशु भोप्रधान. पहिलं वाक्य दुसरं वाक्य चिंता बिंता करायची नाही आणि तिसरं वाक्य आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कॉमनवेल्थ जुडो 2018 स्पर्धेत भारताचं पद्धतीनं रौप्य पदक विजेती श्रद्धा चोपडे आणि श्री विकास पाटील यांचं अभिष्टचिंतन आणि श्रद्धा चोपडे यांचा यशाबद्दल कीर्तनाचं आयोजन. गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहे. या मुलीचं कौतुक का करायचं? 2-4 वाक्यांनी ऐका. मुलगा आणि मुलगी भेद कधी करू नये. आता त्याच्या पुढे जाऊ सांगू मला. ज्या माणसाला मुलगी नाही तो माणूस दरिद्री. मुलगी पाहिजे मला. यदा कदाचित मुलगा नसला तरी चालेल, मुलगी पाहिजे. आणि एक का पाहिजे माहिती का महिला मंडळ? मुलगी जो कधीच रडला नाही त्याला रडवण्याची ताकद फक्त मुलीत आहे आणि कीर्ती वाढवण्याची ताकद सुद्धा आहे. आणि सध्याच्या काळात हे रौप्य महोत्सवात पण सुद्धा या मुलीकडे काय गेलं आहे का पाहिलं म्हणलं. मुलीमध्ये सध्या 3 गोष्टींचा विकास झालाय. 1 मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. 2 प्रयत्नामध्ये सातत्य आहे. आणि 3 तिची जिद्द आहे काहीतरी करून दाखवायची. यांच्या सगळ्या जिद्द बिद्द ह्या सगळ्या 90 पिऊन यांचे मेंदू सडून गेले. ही मंडळी फक्त आपली म्हणून भंगार माल पायदा झाला महाराज. काय 100 पोरांमध्ये एखादा पोरगा मिलिटरी ते
हजार पोरांमध्ये एखादा पोरगा डॉक्टर आहे, 10,000 पोरांमध्ये 2 पोरं एमडी आहेत, आणि 1,00,000 पोरांमध्ये 5-7 पोरं सी आहेत. पण इकडे 10 मुलींमध्ये एक मुलगी बीएड आहे, दुसरी मुलगी डीएड आहे, तिसरी मुलगी सीए, चौथी मुलगी तहसीलदार आहे, पाचवी मुलगी प्रांत आहे, सहावी मुलगी कलेक्टर आहे. मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे. आणि यांनी अभ्यास सोडून दिला, यांनी फक्त कॉटरी प्यायच्या, मिशा काढायच्या, आणि शिक्षकाला दम द्यायचा, कॉपी करून नाही दिले ना बेड बाहेर. यांनी फक्त घमेंड माजवायची, पण पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, मुलगा मुलगी आजी तुम्हाला कधी ध्यानात ठेवायचं महाराज, या मुलीच्या आणि विकास पाटलाच्या अभिष्ट चिंतनाला पोरांना 2-3 वाक्य सांगतो, आणि हे कीर्तन इंदुरीकरचं आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य, मी मरणला मारत म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आपण कधी खोटं बोलणार, जे आपल्या ओठावर बाहेर येईल ते खरंच. एक वाक्य सांगू, मुलगा यदा कदाचित बापाला बर्बाद करू शकतो, म्हणून आजच्या या मुलीच्या यशाबद्दल मुलींना, राहिलेल्या मुलींना मी 3 वाक्य सांगतो. ऐकाल मुलीनं, ऐकाल, मुलगी मला आहे, पुरीनं पाया पडतो तुमच्या, माझं वाक्य ऐका पहिलं. एक, सर्व्हिसला लागेपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार करू नका. लग्न कितीही लेट हो द्या, पण सर्व्हिसला लागेपर्यंत लग्न करू नका. का मुलीनो, लय बारीक आहे का? ए मुलगी मला आहे, महिला मुलीनं तुमच्या पाया पडतोय, तुमचा बाप जिवंत आहे आणि आई जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जगण्यात मजा आहे. खरं सांगू पुरे, कंपनीमध्ये कामाला आहे तुमचा बाप, पगार त्याला पुरत नाही, पण त्याला पगाराच्या सोसायटीवर तुमचं लग्न केलं तर तुमच्या लग्नाला आलेली सगळी माणसं जेवली पुरेलो. पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर पिठलं भाकर खाऊन झोपायला गेला तर उशीमध्ये मुंडकं गुतवलं आणि मनोसक्त लागला. तो कर्ज झाला म्हणून रडला नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष संभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून दसा रडला पोरीनो, दसा रडला. पण खरं सांगू पोरीनो, तुमचा रडलेला बाप कोणी पाहिलाच नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. त्याला सकाळी लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणला माहिती, पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे. हाताला घड्याळ नाही घेतलं त्याने. पोरीनो, 12वीची तुमची फी भरायची ना, त्या त्याला दिवाळीचा बाजार केला, पण तुमची फी भरली. फ्लॅटची स्कीम आली, त्यानं फ्लॅट नाही घेतला. बायकोच्या घरातल्या त्यानं धागिने मोडले, पण तुमच्या सुखासाठी ज्या दिवशी तुमचा बाप थकेल त्या दिवशी तुम्हाला या जगात कोणी नसेल. आणि दुसरं वाक्य आहे का पोरीनो, एका विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण मुलीनं तब्येत कमावली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे, या मुलीला तब्येत कमी आहे, तब्येत कमवली पाहिजे. ओ तब्येत कमवली पाहिजे, तब्येत कराटे, मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 8:30 वाजता जरी स्टँडवर उतरली तर डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. कुणाला आईला आणि बापाला न्यायची गरज नाही. पोरीनं एक वाक्य सांगा, 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एकाच्या जर कानपाठी ठेवून दिले ना, 2 सापडायचे सुद्धा नाही, फक्त एकाच्या निवाय ठेवून द्यायची, बस 2 गायब. पण तुम्ही बावळात. तिसरं वाक्य सांगतो पोरीनं, ए तिसरं वाक्य सांगतो पोरीनं, आपलं बाप गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, बनेल मरालाय म्हणू द्या. आपला बाप गल्ली नाही ना, आयुष्यभर वर मान काढून चालला पाहिजे, त्याची मान आपल्या वागण्यामुळे खाली नाही झाली पाहिजे. एवढे 3 पथ्य जर पोरीनं तुम्ही पाळले, आयुष्यात तुम्हाला कधीच धोका नाही मान्य. आणि ह्या 3 वाक्यावरच तुमचा बापच देव आहे. उगा देव चुळीत बसणं काही मजा नाही, आणि देवाच्या नादी लागणं काही मजा नाही. आपण माणसं टिकवा, तरुण मंडळी ध्यानात ठेवा, काळ फार वाईट आलाय. आता तुम्हाला सांगतो, ह्या नोकऱ्या तुम्हाला वाटतात आम्हाला परमनंट आहे, हा तुमच्या डोक्यात झालेला भ्रम आहे. अजून 1 महिन्यानं टाकून प्यायला पाणी नाही, पण प्यानाराला ती अडचण नाही बा, ते किसान कलाश ठेवू शकत. त्यांच्याच खिशात गलाश ठेवायचा, येईन तो धरणार. आणि प्रमाण पाठ करणार आपण करा.
गुरी गुमटी बायको देवाने दिली, तिच्या अंगाला सुईचे कपडे नाही, गुजीरवाणी पोर देवाने दिलं त्यांना सधी काही नाही, कोटरी प्यायचं बोमलं देण्याचं, कोटरी प्यायचं बोमलं देण्याचं, ज्या माणसाला 10 रुपयाचे त्यांना बायको करू नये, काय म्हणते तुमचं? कशाला दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता रे नालायक हो? आणि एखाद्याला जर वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणा बघतो तुम्ही भय दारुड्याला देऊन पाय मग कळलं तुला काय भानगड आहे? बोलण्याच्या गोष्टी ना अनुभवाच्या गोष्टी वेगळ्या आहेत, काय म्हणते तुमचं? आपल्या तोंडातलं पक्के वाक्य अनुभवच आहे. कोणत्या बापाला वाटलं होतं माझी मुलगी तरुणपणात येतो? कोणत्या बापाला वाटलं नाही? अरे आज 80% बापाने सर्व्हिसवाल्याला पाहून पुरी दिला, सर्व्हिसवाले सुद्धा बायका देण्याच्या लायकीचे नाहीत, काय म्हणते तुमचं? ही सर्व्हिसवाली तर इतकी नालायक आवला दे लग्न जमायच्या बाबतीत. हे लग्नाच्या बैठकीत बसले ना दरोडे खोर हरामी, त्यांना जर विचारलं ना देणं घेणं तुमच्याशी संबंध काय गरज आहे कर्णाची आवलात नालायक. मग त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यातून आनंद असून येतो कशामुळे माहिती का? अरे एवढी मोठी पार्टी आहे पण माझ्या पुरीकडून हुंडा सुद्धा रुपया मागितला नाही. त्या पुरीच्या बापाला दुःखाची असू नाही ती आनंदाची, काय माझी मुलगी भाग्यवाने, काय माझी मुलगी भाग्यवाने. तो पुरीचा बाप 13% पसंस्त काढी तो मोकार मोठं कार्यालय लग्न विग्न मोकार फेटे नालायकांना हलकटांना आशीर्वाद, ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद, बंगार बंगारांना फेटे बांधायचे, बंगरी बुंगरी मूत घेऊन नाचवायची. मी लग्नात नाचत येत हिमांशांना दारूच लागते असं काय नसतं? तुम्ही वराड मुतवा बाटल्यांमध्ये खपा खप आणणार ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे. 3 गाणे झाले तरी मुंग्या येईल तो मतरच होता तो मुरील होता तो दोन तीन महिने झाले लग्नाला का गावातली लोक चर्चा काय ए प्रया गावातली लोक काय चर्चा करते माहिती का? काय भाग्यवान मुलगी हो एकदम मोठ्या घरात गेली हा बाह्य रंग पाहिला का अंतरंग बाहेर आणि 2-3 महिने झाले ह्या नोकरीवाले आवला तिने बायकांना त्रास द्यायचा, फ्लॅट घ्यायचा, कपाट घ्यायचा, जीसीबी घ्यायचा, ट्रॅक्टर घ्यायचा हलकट क्वालिटी आणि तो त्रास कोणाला द्यायचा? ते पुरीला. ते पुरी पुढे 2 प्रश्न पडतात. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर माझा बाप जगणार नाही का? बिचाऱ्यानं अगोदरच 20 गुंठे जमीन विकली, हे नालायकांना काय देऊ शकतो? अशा 50% पुरी आयुष्यात वाळून गेल्या महाराज मेल्या पुरी, पण यांनी यांच्या कडक कपड्याच्या इस्त्री खाली सगळं झाकून नेलं. पोरगी गरीबाला द्या, भाजीला तेल नसू द्या, पण तिला झोप समाधानाची आहे. हे हरकटांच्या घरात काय बंधारांच्या 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या मागे पिशी नीली कुत्री आण लिंबूच घेऊन आलो मागून शेटी फाटेल मुतलं चेटी बरं. दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहत मार खाला निभारले हो किती हाना तिला घम नाही पस्तावा नाही ती उलटी म्हणते माझ्या पप्याच्या बापाला तोच नाही आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती भरतो किती मुतवतो किती तरी ती म्हणते प्रेम करावं माझ्या पप्याच्या बापानच पप्याच्या बापाना बायका फक्त जगात दोन हल्ला चांगल्या मिळतात महाराज दारुड्याला आणि पुढाऱ्याला. हा दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज तिचा नवरा इतका नालायक आहे पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सण होत नाही. हा शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे ती म्हणते असू दे पण दिलदार आहे. बायका दोघांनाच भारी मिळत्या बरं मार खाल पुढारीची बायको एक सेवा करायला नंबर एक बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी त्या भजन्यांच्या पखवाद्यांच्या पीटी मास्तरांच्या ताणकऱ्यांच्या बायका फटका नाही खाती कधी आमच्या बायकांना फटका माईच सुद्धा नाही अजून हात सुद्धा वर नाही आमच्या बायका आमच्या पुढच्या आमच्या फॅक्टरीत काही कच्चा माल येणार आहे आमच्या बायका आमच्या पुढच्या नवरा किंवा नाही गाला का लगेच असंही चालेल असं चालेल. हा
तू म्हणतो जाऊ दे देवरती बाबाचं कीर्तन आहे त्या बाबाला तेवढा धंदा आहे हो माझं चला थोडं पुढं तुम्ही पुढे जातच का गोष्ट सांगायची तुम्हाला मुलगी पाहिजे जशी आई पाहिजे पण आई कशी पाहिजे कष्ट आहेत एक मुलीक जिद्द आहे दोन मुलीक चिकाटी आहे मग तुम्ही म्हणाल महाराज दोन दहा मिनिटं झाले तुम्ही मुलींनाच लावून धरलाय का मुलं कच्चीत का मुलं मुलीपेक्षा पुढे आहेत फक्त प्रयत्न करीत नाहीत तुम्हाला काय झालंय आई तर खायची सवय लागली मित्र बरोबर नाही भंगार माणसात बसायचंय कोणत्याशी दोस्त्या करायच्या ज्यांना आखली नाही बेवडी बावडी त्याशिवाय मला करमत नाही त्याची चटी ओली झाली तुला काय करमत नाही ते भांगर कोणत्याशी ए नीट वाक्य आहे का मला Oh, my God.
माझ्या इथे नाचलं पाहिजे, आवला डांबरीवर नाचली बाई वाड्यावया राहतो भाड्याच्या घरात. सुनो तुझं माझ्या उभं हसून त्या बापा जात नाही तर सुनो मला आमदार घरासारखं वाटतंय. चैन वरवड बंगार क्वालिटी तर नाही. इथे नाचलं पाहिजे. काय डीजे लावायची करे, सगळं जीवनच इथे. माणसं विसरले थोडं मागं येतो. तुम्ही म्हणाल मागं म्हणजे पुढे जायचंच कवा. श्रद्धा चोपडे आणि विकास पाटील यांच्या एकत्रित कार्यक्रमामध्ये दोस्त चांगले करा प्रगती होईल. उदाहरण सांगतो, मोबाईल मध्ये घेऊन जा.